फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत गणपती बाप्पांच्या मानाचे तीन नैवेद्य, जे वर्षानुवर्ष चालत आलेले आपले पारंपरिक पदार्थ आहेत। खिरापत, पंचखाद्य आणि पंचामृत, तीनही पदार्थांचं योग्य प्रमाण आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी इथं शेअर केलेल्या आहेत, तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। सुरुवातीला करूया बाप्पांच्या मानाचा पहिला नैवेद्य, पंचखाद्य। पंचखाद्य करण्यासाठी एका पॅन मध्ये एक वाटीभर सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। ही माझी रोजची घरच्या वापरातली भाजी आमटीची वाटी आहे। खोबरं मंद ते मध्यमाचे वर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पंचखाद्य बाहेर रूम टेम्परेचरला 12 ते 15 दिवस टिकवायचं असेल तर खोबरं मस्त लालसर खमंग भाजावं लागेल। पांढरट किंवा कच्चं राहिलं तर खोबऱ्याला लवकरच खवट वास यायला लागतो। हे पहा, खमंग खोबरं भाजून झालेलं आहे आणि ते आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया। यानंतर 1 टीस्पून खसखस मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटात खसखस भाजून होते, त्यापेक्षा जास्त पुढे गेली तर ती कडवट लागते। खसखस भाजून तयार आहे, ती एका डिश मध्ये काढून घेऊया। यानंतर भाजायची आहे खारीक। इथे मी 7 ते 8 खारका बिया काढून बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत। हे तुकडे मंद आचेवर 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतल्यामुळे खारकांची पावडर करायला सोपी जाते। तुम्ही इथे अख्खी खारीक न वापरता खारकेची पावडर घेतलीत तरीही चालेल, पण ती सुद्धा साधारणतः 1 ते 2 मिनिट भाजून घ्या। भाजून घेतलेल्या खारीक पावडरीमुळे पंचखाद्य अतिशय खमंग लागतं। खारीक छान भाजून झालेली आहे, ती सुद्धा प्लेट मध्ये काढून घेऊया। यानंतर भाजायचा आहे सुका मेवा। इथे मी 6 बदाम आणि 6 काजू घेतलेले आहेत। मंद आचेवर सुका मेवा सुद्धा 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे। भाजलेला मेवा प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे आणि सगळं भाजलेलं जिन्नस रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी खारीक, बदाम आणि काजू काढून घ्यायचे आहेत। यात घालूया खसखस आणि 1 मोठा चमचा भरून खडीसाखर। खारीक, सुकामेवा आणि खडीसाखर सगळंच जिन्नस कडक असल्यामुळे मिक्सरमध्ये याची बारीक पावडर व्हायला थोडा जास्तीचा वेळ लागतो आणि झाकण लावून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। मिक्सरमधून 4 ते 5 वेळा फिरवल्यानंतर ही अशी मस्त पावडर तयार झालेली आहे। आता यात सुक्या खोबऱ्याचा किस घालून पल्स मोडवर 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचं आहे। या स्टेजला एकदम जोरात भरकन मिक्सर फिरवला तर खोबऱ्याला तेल सुटेल आणि पंचखाद्य तेलकट गिच्च गोळा होईल। मिक्सर मधून काढल्यानंतर हे असं बारीक पण मोकळं व्हायला हवं, तेलकट किंवा गिच्च गोळा नाही। 1/2 टीस्पून वेलची पावडर घालून पल्स मोडवर पुन्हा एकदा सगळं फिरवून घ्यायचं आहे आणि अतिशय चविष्ट शाही सुगंधी असं पंचखाद्य तयार आहे। हे असं छान पावडर फॉर्म मध्ये पंचखाद्य असलं की आपल्या घरातल्या आणि दर्शनासाठी येणाऱ्या वयस्कर आजी आजोबांना, लहान मुलांना तोंडात घोळवून घोळवून खायला फार आवडतं। तयार पंचखाद्य बाउल मध्ये काढून घेऊया। आवडत असल्यास वरून मनुकांनी गार्निश करा, म्हणजे याचा थाट आणि राजेशाही दिसेल। यानंतर आपण करणार आहोत करायला अतिशय साधी आणि सोपी पण चवीला अप्रतिम अशी गणपतीच्या अनेक प्रसादांपैकी एक, मानाची खिरापत। खिरापत करण्यासाठी मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस पॅन मध्ये घेतलेला आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचा आहे। याला अजिबात जास्त भाजायचं नाहीये कारण खिरापत ही पांढऱ्या रंगाचीच असते। ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीने 1/2 वाटी पिठीसाखर घेतलेली आहे। पिठीसाखर खोबऱ्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 1/2 टीस्पून वेलची पावडर घालून पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही झाली आपली पारंपरिक पद्धतीची खिरापत तयार। पण याला इथे एक ट्विस्ट दिलेला आहे। खिरापत सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यातून पल्स मोडवर बारीक फिरवून घेणार आहे, जेणेकरून वयस्कर आजी आजोबा, लहान मुलं यांना सुद्धा खिरापत खाण्याचा आनंद घेता येईल। ज्या मिक्सरच्या भांड्यातून मी पिठीसाखर करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यात खिरापत बारीक करून घेणार आहे आणि अतिशय चविष्ट तोंडात टाकताच विरघळणारी खिरापत तयार आहे। तयार खिरापत बाउल मध्ये काढून घेऊया। यातलं खोबरं आपण फक्त गरम केलेलं आहे त्यामुळे ही खिरापत रूम टेम्परेचरला बाहेर 10-12 दिवस अजिबात टिकणार नाही। टिकवण्यासाठी तुम्हाला ती फ्रीज मध्ये ठेवावी लागेल। खिरापतीचा थाट अधिक देखणा करण्यासाठी मी वरून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निशिंग केलेलं आहे, पण हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। आणि आता सगळ्यात शेवटी करणार आहोत अमृत तुल्य असं पंचामृत।
पंचामृत करण्यासाठी एका मातीच्या भांड्यात मी 3 चमचे घट्ट ताजं आणि घरचं दही घेतलेलं आहे। हे गाईच्या दुधापासून तयार केलेलं दही आहे। दही 1 मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं आहे। पंचामृत हे नेहमी मातीच्या, स्टीलच्या किंवा चांदीच्या भांड्यात करावं। तांबा, पितळ किंवा पंचधातूचं भांडं पंचामृतासाठी वापरू नये, कारण वैज्ञानिक दृष्ट्या ते योग्य नाही। दही आणि तत्सम आंबट पदार्थांचा तांबा, पितळ आणि पंचधातूशी रासायनिक संयोग होऊन विष तयार होतं। यातच 1 मोठा चमचा भरून मध आणि 3 मोठे चमचे भरून साखर घालून पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं आहे। पंचामृताचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी खडी साखर किंवा पत्री खडी साखर मिक्सरमध्ये बारीक करून वापरली तरीही चालेल, गुळ पावडर वापरली तरीही चालेल। आता यात 1 मोठा चमचा भरून गाईचं तूप घालून पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने फेटल्यामुळे साखर पूर्णपणे विरघळून गेलेली आहे आणि तूप सुद्धा दह्यामध्ये छान एकजीव झालेलं आहे। सगळ्यात शेवटी यात 1 कप भरून गाईचं दूध घालायचं आहे। हा 200 ml कप आहे। पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया। पंचामृत करण्याची ही योग्य पद्धत आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पंचामृत केलं तर ते दीर्घकाळ मधुर राहील आणि नासणार किंवा फाटणारही नाही। तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी पंचामृत तयार झालेलं आहे। आता तयार पंचामृत चांदीच्या फुलपात्रात ओतून घेऊया। अनेक जण डायरेक्ट चांदीच्या फुलपात्रात दही, दूध, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार करतात, पण ती चुकीची पद्धत आहे। तसं तयार केलेलं पंचामृत लवकर आंबतं आणि बऱ्याच वेळा नासतं सुद्धा। आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे शक्य असल्यास पंचामृत तयार करण्यासाठी गाईचं दूध, तूप आणि दही वापरा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।